विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक न्याय विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची जाहिरात आलेली आहे तर त्या संदर्भात शैक्षणिक पात्रते थे, पात्रतेचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक न्याय विभागातील अभ्यासक्रम व परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला सामाजिक न्याय विभाग आहे आदिवासी वि विभाग भरती आहे एम आय डी सी आहे महिला व बाल विकास आहे या सर्वांसाठी एकच सरळ सेवा रेटॉडेर हुडोक्रोड घ्यायचा असेल तर प्ले प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळसेवा रेकॉर्डेर हुडोक्रोड शूट घ्या याची किंमत नऊशे नव्याण्णव आहे त्याच्यामध्ये चार विषयांचे रेकॉर्डर हुडोर दिलेले आहेत प्लस एक हजार रुपये किमतीचे पाच ई बुक मोफत दिलेले आहेत त्यामध्ये जी बुक पण आहे आणि या या चार विषयांचे ईबुक तर या ठिकाणी पहा आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेलं आहे निवडीची पद्धत त्याच्यामध्ये खालील पद्धतीचा अवलंब करून ऑनलाईन गुण थरून ठरविले जातात वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतली जा घेतले जातील पुढे पहा परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास आस, वरीलप्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठीण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रामध्ये गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील त्याच्यानंतर गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील आणि संगणक आधारित म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील खालीलप्रमाणे राहील हे नंबर दोनच्या मुद्द्याचं तुम्हाला सांगतो काही जणांना हे समतुल्य म्हणजे काय लक्षात आलं नसल इंग्लिशमधला शब्द सांगितल्यावर लक्षात येईल त्याला आपण तेल, नॉर्मलायझेशन असं म्हणतो तर नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे आता परीक्षेचं स्वरूप पहा या ठिकाणी किंवा अभ्यासक्रम पण म्हणूयात आपण तर त्याच्यामध्ये पहा मराठी आणि हे सर्वच पदांसाठी बोटा तर मराठी हा विषय आहे मराठीसाठी एकूण पंचवीस प्रश्न येणार आहेत आणि गुण असणार आहेत पन्नास इंग्रजीसाठी एकूण पंचवीस प्रश्न येणार आहेत आणि गुण आहेत पन्नास सामान्य ज्ञानसाठी सुद्धा सामान्य ज्ञान म्हणजे जी क्या जनरल नॉलेज त्याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्य चालू घडामोडी असे सर्व घटक येतात प्रश्नसंख्या असणार आहे पंचवीस आणि गुण आहेत पन्नास बौद्धिक चाचणीसाठी प्रश्नसंख्या पंचवीस गुण आहेत पन्नास असे एकूण शंभर प्रश्न येणार आहेत आणि गुण असणार आहेत दोनशे म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुण त्याच्या ठालेपा यांनी परीक्षेची म्हणजे किती वेळ असेल परीक्षेला जाहिरातीमध्ये नमूद अर्हता व पात्रताविषयी टाटी किमान असून अर्हता धारण केलेली असून उमेदवार शिफारशीसाठी पात्र ठरणार नाही तर यांनी ना परीक्षेचा कालावधी इथं कुठेही दिलेला नाही पण साधारणतः ता दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट हा कालावधी असतो असं या या स्वरूपाच्या परीक्षेसाठी पण यांनी इथं परीक्षेची वेळ देणं आवश्यक होतं की किती वेळामध्ये पेपर घेतला जाणार आहे ठीक आहे हे होतं परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम चारच विषय येणार आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा बौद्धिक चाचणीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन्ही विषयांचा समावेश होतो पण बुद्धिमत्ता चाचणीचे जास्त प्रश्न विचारले जातील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच